साहब, यापूर्वी आपण शॅडो कॅबिनेट तयार केली होती यापूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये. या सरकारच्या काळामध्ये शॅडो कॅबिनेट मनसेची का नाही असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जातो. का नाही असं नाहीये, जी जाहीर केली होती तीच आहे. ती काय त्या सरकारसाठी नव्हती, ती त्या सरकारसाठी एक शॅडो कॅबिनेट आणि ह्या सरकारसाठी एक शॅडो, ती जाहीर केली. मला असं वाटतं अधिवेशनामध्ये मी जाहीर केली होती ती. तुमच्या लक्षात असेल तर ती अधिवेशनात जाहीर केल्यानंतर लगेच एक महिन्याभरात लॉकडाऊन लागला आणि ते 2 वर्ष काहीच काही पुढे काही करता नाही आलं. तर ती कार्यान्वित होईल आता, त्याच्यामुळे ती काय त्या सरकारसाठी नव्हती ती. अनेक महिन्यांनंतर साहेब आपण नाशिकमध्ये आलात, खरं तर मध्यंतरी नाशिकमध्ये महापालिकेमध्ये मनसेची देखील होती सत्ता. अरे तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स चालू असतानाच बोलायचं असतं का रे? हा एवढ्या वेळ आधी येऊन बसतात तुम्ही. अनेक महिन्यानंतर आपण नाशिकमध्ये आलात, महापालिकेमध्ये मनसेची देखील सत्ता होती, आता महापालिकेची निवडणूक आहे. कुठले मुद्दे महत्वाचे वाटतात आपल्याला की लोकांसमोर जाण्यासाठी? मला असं वाटतं केलेली कामं त्यांच्यापर्यंत पोहोचली एवढी तरी खूप झालं. नवीन मुद्दे परत पुढच्या आलं, नवीन मुद्दे येतील मुळात. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी ही गोष्ट अनेकदा वारंवार बोललेलो आहे की आमच्या काळामध्ये जेवढी कामं झाली तेवढी कामं त्याच्या आधीही नाही झाली आणि त्याच्या नंतरही नाही झाली. म्हणजे तुमची शहरं दत्तक घेऊन देखील ते आल्यानंतर त्यांना प्रश्न विचारत नाही की त्या दत्तक घेतल्याचं काय झालं. मला असं वाटतं त्यावेळेला तुमचं काय होतं मला माहिती नाही. त्या ती लोकं जेव्हा येतात तेव्हा तेव्हा त्यांना नाही प्रश्न विचारत हे तुम्ही. तुमचा दौरा असल्यानंतर नाशिकमधले तुमचे कार्यकर्ते किंवा नाशिककरांमध्ये गुस्सा असतो, मात्र तुमचा दौरा झाल्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा तुमची संघटना शांत असल्याचं दिसून येतं. तुमचे जे प्रकल्प होते तुमच्या काळात झाले त्यांची आज वाताहत झालेली आहे, मात्र त्याबाबत सुद्धा कुठला आवाज उठवताना तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी दिसत नाही. बरोबर बोलता तुम्ही. मला असं वाटतं की त्याच गोष्टींची झाडाझडती आता खाली होईल, पण मी गेल्यानंतर पण तुम्हाला पक्ष दिसेल. सर पहिले शाखा होता, कामं चालू होते, कार्यकर्ते दिसत होते, आता तसं काहीच दिसत नाहीये. बाकी सगळ्यांचे दिसत आहेत. नाही बाकीच्या असं का होत आहे? प्रत्येक पक्षाच्या होते ते अगदी बूथ पासून सुरुवात आहे. हा आता त्याच्यासाठीच तर आलोय ना मी, मला जरा बोलत होते त्यांच्याशी. भंडाऱ्याची उधळण म्हणजे